व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व मंदिरे बंद असताना राहाता येथील वीरभद्र महाराज मंदिरात अज्ञात व्यक्तीने जबरी चोरी केल्याने एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून राहाता शहराचे तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे ग्रामदैवत असलेल्या श्री वीरभद्र महाराज यांच्या मंदिरात आज पहाटे अज्ञात चोरट्यांनी जबरी चोरी केली आहे। मंदिरात प्रवेश करत अज्ञात चोरट्यांनी जबरी चोरी केली असून यामध्ये चोरट्यांनी श्री वीरभद्र महाराजांचे मौल्यवान दागिने, चांदीचा टोप, चांदीचे कासव तसेच इतर मौल्यवान वस्तू अज्ञात चोरी केलेल्या आहेत। ही चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे। सदरील घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शिर्डीचे पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे, राहाता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष भोळे यांनी भेट देऊन सदरील चोरीच्या घटनेची पाहणी केली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भोळे हे करत असून या चोरीमुळे एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान अज्ञात व्यक्तीची कोणाला माहिती मिळताच तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी केले आहे। सुवर्णा तक्ते, ओएस न्यूज, राहता।